अथ द्वितीयोऽध्यायः। अब तत्त्वार्थ सूत्र के द्वितीय अध्याय प्रारंभ होता है। औपशमिक क्षायिकौ भावौ मिश्रस्य जीवस्य स्वतत्त्वमौदैक पारिणामिकौ च। औपशमिक, क्षायिक, मिश्र, औदैक और पारिणामिक ये जीव के स्वतत्व हैं। द्विनवाष्टा दशैक विंशति त्रिभेद यताक्रमम्। उक्त पांच प्रकार पांच भावों के क्रम से 2, 9, 18, 21 और 3 वेद हैं। सम्यक्त्व चारित्रे औपशमिक भाव के 2 भेद हैं, औपशमिक सम्यक और औपशमिक चारित्र। ज्ञान दर्शन दान लाभ भोगोपभोग वीर्याणि च। क्षायिक भाव के 9 भेद हैं, क्षायिक ज्ञान, क्षायिक दर्शन, क्षायिक दान, क्षायिक लाभ, क्षायिक भोग, क्षायिक उपभोग, क्षायिक वीर्य, क्षायिक सम्यक और क्षायिक चारित्र। ज्ञानाज्ञान दर्शन लब्धयश्चतुस्त्री त्रि पञ्चवेदाः सम्यक्त्व चारित्र संयमा संयमाश्च। क्षायोपशमिक भाव के 18 वेद हैं। ज्ञान 4 ज्ञान 3 अज्ञान 3 दर्शन 5 दानादि लब्धियां, क्षायोपशमिक सम्यक, क्षायोपशमिक चारित्र और संयमा संयम। गति कषाय लिंग मिथ्या दर्शन ज्ञान संयथा सिद्धलेश्याश्चतुश्चतुस्त्रैकैकषड्भेदाः। औदैक भाव के 21 भेद हैं, 4 गति 4 कषाय 3 लिंग 1 मिथ्या दर्शन 1 अज्ञान 1 असंयम 1 असिद्ध भाव और चहलेश्याय। जीव भव्या भव्यत्वानि च। पारिणामिक भाव के 3 भेद हैं, जीवत्व भव्यत्व और अभव्यत्व। उपयोगो लक्षणम्। उपयोग जीव का लक्षण है। स द्विविदुष्ट चतुर्भेदः। वह उपयोग 2 प्रकार का है, ज्ञानोपयोग और दर्शनोपयोग। ज्ञानोपयोग 8 प्रकार का है और दर्शनोपयोग 4 प्रकार का है। संसारिणो मुक्ताश्च। जीव 2 प्रकार के हैं, संसारी और मुक्त। समनस्का मनस्काः। मन वाले समनस्क और मन रहित अमनस्क ऐसे संसारी जीव। संसारिण त्रिसस्तावराः। तथा संसारी जीव त्रस और स्थावर के भेद से धूप प्रकार के हैं। प्रतिव्यप्तेजो वायु वनस्पतयः स्थावराः। पृथ्वीकाय, जलकाय, अग्निकाय, वायुकाय और वनस्पति काय ये 5 स्थावर हैं। विन्द्रियादया त्रसाः। 2 इंद्रिय आदि त्रस जीव हैं। पञ्चेन्द्रियाणि। इंद्रियां 5 हैं। द्विविधानि। वे इंद्रियां प्रत्येक 2-2 प्रकार की हैं। निर्वृत्त्युपकरणे द्रव्येन्द्रियम्। निर्वृत्ति और उपकरण रूप द्रव्येन्द्रिय हैं। लब्ध्युपयोगौ भावेन्द्रियम्। लब्धि और उपयोग रूप भावेन्द्रिय हैं। स्पर्शन रसन
ಇಂದ್ರಾಣ ಚಕ್ಷುಸ್ತ್ರೋತ್ರಾಣಿ. ಸ್ಪರ್ಶನೇಂದ್ರಿ, ರಸನಾಯಿಂದ್ರಿ, ಘ್ರಾಣೇಂದ್ರಿ, ಚಕ್ಷುರೇಂದ್ರಿ, ಶ್ರೋತ್ರೇಂದ್ರಿ, ಈ ಪಾಂಚ್ ಇಂದ್ರಿಯಾ ಹೇ. ಸ್ಪರ್ಶ, ರಸ, ಗಂಧ, ವರ್ಣ, ಶಬ್ದಸ್ತದರ್ಥ. ಸ್ಪರ್ಶ, ರಸ, ಗಂಧ, ವರ್ಣ ಔರ್ ಶಬ್ದ ಈ ಕ್ರಮ ಸೇ ಉನ್ ಇಂದ್ರಿಯೋ ಕೆ ವಿಷಯ ಹೇ. ಶ್ರುತ ಮನೀಂದ್ರಿಯಸ್ಯ, ಶ್ರುತ್ ಮನ್ ಕಾ ವಿಷಯ ಹೇ. ವನಸ್ಪತ್ಯಂತ ನಾಮೇಕಂ, ವನಸ್ಪತಿ ಕಾ ಏಕ ತಕ್ ಕೆ ಜೀವೋ ಕೆ ಏಕ ಅರ್ಥಾತ್ ಸ್ಪರ್ಶನ ಇಂದ್ರಿಯ ಹೋತಿ ಹೇ. ಕೃಮಿ ಪಿಪೀಲಿಕಾ ಭ್ರಮರ ಮನುಷ್ಯಾದಿ ನಾಮೈಕೈಕ ವೃದ್ಧಾನಿ. ಕೃಮಿ ಪಿಪೀಲಿಕಾ ಭ್ರಮರ್ ಆರ್ ಮನುಷ್ಯ ಆದಿ ಕೆ ಕ್ರಮ ಸೆ ಏಕ್ ಏಕ್ ಇಂದ್ರಿಯಾ ಅಧಿಕ ಹೋತಿ ಹೇ. ಸಂಗಿನಃ ಸಮನಸ್ಕಾಃ, ಮನ್ ವಾಲೆ ಜೀವ ಸಂಗಿ ಹೋತೆ ಹೇ ಉನ್ನೇ ಸಮನಸ್ ಕಹತೆ ಹೇ. ವಿಗ್ರಹ ಗತೌ ಕರ್ಮಯೋಗಃ, ವಿಗ್ರಹ ಗತಿ ಮೇ ಕರ್ಮಯೋಗ ಹೋತಾ ಹೇ. ಅನುಶ್ರೇಣಿ ಗತಿ ಹೇ, ಗತಿ ಶ್ರೇಣಿ ಕೆ ಅನುಸಾರ ಹೋತಿ ಹೇ. ಅವಗ್ರಹ ಜೀವಸ್ಯ, ಮುಕ್ತ ಜೀವ ಕಿ ಗತಿ ವಿಗ್ರಹ ರಹಿತ ಹೋತಿ ಹೇ. ವಿಗ್ರಹವತಿ ಚ ಸಂಸಾರಿಣ ಪ್ರಾಕ್ ಚತುರ್ಭ್ಯಃ, ಸಂಸಾರಿ ಜೀವ ಕಿ ಗತಿ ವಿಗ್ರಹ ರಹಿತ ಔರ್ ವಿಗ್ರಹ ವಾಲಿ ಹೋತಿ ಹೇ. ಉಸ್ಮೇ ವಿಗ್ರಹ ವಾಲಿ ಗತಿ ಚಾರ್ ಸಮಯ ಸೆ ಪಹಲೆ ಅರ್ಥಾತ್ ತೀನ್ ಸಮಯ ತಕ್ ಹೋತಿ ಹೇ. ಏಕ ಸಮಯ ವಿಗ್ರಹ, ಏಕ್ ಸಮಯ ವಾಲಿ ಗತಿ ವಿಗ್ರಹ ಗತಿ ಹೋತಿ ಹೇ. ಏಕಂ ದ್ವೌ ತ್ರೀನ್ವನಾಹಾರಕ, ವಿಗ್ರಹ ಗತಿ ಮೇ ಏಕ್ ದೋ ತೀನ್ ಸಮಯ ತಕ್ ಜೀವ ಅನಾಹಾರಕ ರಹತಾ ಹೇ. ಸಂಮೂರ್ಚನ ಗರ್ಭೋಪಪಾದ ಜನ್ಮ, ಸಂಮೂರ್ಚನ ಗರ್ಭ ಔರ್ ಉಪಾದ ಈ ತೀನ್ ಜನ್ಮ ಹೇ. ಸಚಿತ್ತ ಶೀತ ಸಂವೃತಃ ಸೀತರ ಮಿಶ್ರಶ್ಚೈಕಶಸ್ತದ್ಯೋನಯ. ಸಚಿತ್ ಶೀತ್ ಸಂವೃತ್ ತಥಾ ಇನ್ಕೆ ಪ್ರತಿಪಕ್ಷಭೂತ ಅಚಿತ್ ಉಷ್ಣ ಔರ್ ವಿವೃತ್ ತಥಾ ಮಿಶ್ರ ಅರ್ಥಾತ್ ಸಚಿತ್ತಾ ಸಚಿತ್ ಶೀತೋಷ್ಣ ಔರ್ ಸಂವೃತ್ ವಿವೃತ್ ಯೇ ಜನ್ಮ ಕೀ ಯೋನಿಯಾ ಹೇ. ಜರಾಯುಜಂಡಜ ಭೂತಾನಾಂ ಗರ್ಭಃ, ಜರಾಯು ಅಂಡಜ್ ಔರ್ ಭೂತಜ್ ಜೀವಂ ಕಾ ಗರ್ಭ ಜನ್ಮ ಭೂತ ಹೇ. ದೇವನಾರಕಾಣಾಂ ಉಪಪಾದಃ, ದೇವ್ ಔರ್ ನಾರಕಿಯೋ ಕಾ ಉಪಪಾದ ಜನ್ಮ ಭೂತ ಹೇ. ಶೇಷಾಣಾಂ ಸಂಮೂರ್ಚನಂ, ಶೇಷ ಸಬ್ ಜೀವಂ ಕಾ ಸಂಮೂರ್ಚನ ಜನ್ಮ ಹೋತ ಹೇ. ಔದೈಕ ಔದಾರಿಕ ವೈಕ್ರಿಯಕಾಹಾರಕ ತೇಜಸ್ಕಾರ್ಮಣಾನಿ ಶರೀರಾಣಿ. ಔದಾರಿಕ ವೈಕ್ರಿಯಕ ಆಹಾರಕ ತೇಜಸ್ ಆ ಕಾರ್ಮಣ ಈ ಪಾಂಚ್ ಶರೀರ ಹೇ. ಪರಂ ಪರಂ ಸೂಕ್ಷ್ಮಂ ಆಗೆ ಆಗೆ ಕಾ ಶರೀರ ಸೂಕ್ಷ್ಮ ಹೇ. ಪ್ರದೇಶತೋ ಸಂಕೇಯ ಗುಣಂ ಪ್ರಾಕ್ ತೇಜಸಾತ್, ತೇಜಸ್ಸೆ ಪೂರ್ವವರ್ತಿ ತೀನ್ ಶರೀರೋ ಮೇ ಆಗೆ ಆಗೆ ಕಾ ಶರೀರ ಪ್ರದೇಶೋ ಕೆ ಅಪೇಕ್ಷಾ ಅಸಂಖ್ಯಾತ್ ಗುಣಿತ ಪ್ರದೇಶ ವಾಲ ಹೋತಾ ಹೇ. ಅನಂತ ಗುಣೇ ಪರೇ ಪರವರ್ತಿ ದೋ ಶರೀರ ಪ್ರದೇಶೋ ಕೆ ಅಪೇಕ್ಷಾ ಉತ್ತರೋತ್ತರ ಅನಂತ ಗುಣಿತ ಪ್ರದೇಶ ವಾಲೆ ಹೇ. ಅಪ್ರತಿಘಾತೆ ವೇ ಧುನು ಅಪ್ರತಿಘಾತ್ ಅರ್ಥಾತ್ ಪ್ರತಿಘಾತ್ ರಹಿತ ಭೀ ಹೇ. ಅನಾದಿ ಸಂಬಂಧೇ ಚ ವೇ ಧುನು ಶರೀರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಸಾತ್ ಅನಾದಿ ಸಂಬಂಧ ವಾಲೆ ಹೇ. ಸರ್ವಸ್ಯ ತಥಾ ಸಬ್ ಸಂಸಾರಿ ಜೀವಂ ಕೆ ಹೋತೆ ಹೇ. ತದಾದೀನಿ
बाध्यानि युगपदे कस्मिन्ना चतुर्व्यः। एक जीव के एक साथ तेजस और कर्मण से लेकर चार शरीर तक विकल्प से होते हैं। निरुपभोगमन्त्यम् अंतिम शरीर उपभोग रहित है। गर्भ सम्मूर्चन जमाध्यम पहला शरीर अवतारिक शरीर गर्भ और सम्मूर्चन जन्म से पैदा होता है। औपपादिकम वैक्रियकम वैक्रियक शरीर उपपाद जन्म से पैदा होता है। लब्धि प्रत्ययम च तथा लब्धि से भी पैदा होता है। तैजसमपि तैजस शरीर भी लब्धि से भी प्राप्त होता है। शुभम विशुद्ध अव्याघाति चाहारकम प्रमत्त संयतस्यैव। आहारक शरीर शुभ विशुद्ध और व्याघात रहित है और वह प्रमत्त संयत मुनि के ही होता है। नारक सम्मूर्चिनो नपुंसकानि। नारक और सम्मूर्चन जीव नपुंसक होते हैं। न देवाः देव नपुंसक नहीं होते हैं। शेषास्त्री वेदाः शेष सब जीव तीन वेद वाले होते हैं। औपपादिका चरमोत्तम देहा संकेय वर्षायुषो न्यपवर्त्यायुषः। उपपाद जन्म वाले चरमोत्तम देह वाले और असंख्यात वर्ष के आयु वाले जीव अनपवर्त्य आयु वाले होते हैं। इति तत्त्वार्थाधिगमे द्वितीयोऽध्यायः। इस प्रकार तत्त्वार्थ सूत्र का दूसरा अध्याय समाप्त होता है।